बारमध्ये दारू पिताना खुर्चीला धक्का लागल्याने झाला वाद. पिस्तूल काढत झाडली गोळी, एक जखमी. मानपाडा पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बारमध्ये दारू पित असताना खुर्चीला धक्का लागल्याने 2 गटात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एकाने पिस्तूल काढून दुसऱ्या गटातील एका तरुणावर गोळी झाडली. सुदैवाने हा तरुण यातून बचावला आणि किरकोळ जखमी झाला. डोंबिवली पूर्वेकडील 7-स्टार हॉटेल मध्ये ही घटना घडली आहे. विकास भंडारी या जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या अजय सिंग सह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे 5ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या 5ही आरोपींना मानपाडा पोलिसांनी जीव धोक्यात घालत फिल्मी स्टाईलने पाठलाग करत ताब्यात घेतलंय. बारमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. रात्री मानपाडा पोलीस स्टेशनला 1:15 दरम्यान एक फायरिंगची घटनेबाबत माहिती मिळताच सिनियर PI श्री होनमाने आणि त्यांची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन ताबडतोब जखमीची माहिती घेऊन जखमीला एम्स हॉस्पिटलला ॲडमिट करून सदर घटनेतील संशयित जे आरोपी आहेत, पाहिजे असलेले लोक आहेत, त्याच्यामध्ये मेन अजय सिंग हा होता, त्यांना 2 तासामध्ये या DB टीमने स्वतः जीव धोक्यात घालून त्यांना ताबडतोब अजय सिंग आणि त्याचे 4 साथीदार यांना ताबडतोब ताब्यात घेतलेलं आहे. 4ही आरोपी रेकॉर्डवाले असून वेपन्स असल्यामुळं आज अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या टीमनं 2 तासामध्ये या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई अटकेची आणि तपासाची डिटेल तपासाची कारवाई सिनियर PI होनमाने व त्यांची टीम करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली.